महिला के गर्दन पर चाकू रखकर सोने की चेन सहित घर पर मौजूद आईपैड और घड़ी चुराने वाले दो आरोपियों को बेलतरुड़ी पुलिस ने गिरफ्तार किया है। यह दोनों ही आरोपी दिन दहाड़े महिला के घर में घुस आए थे और वारदात को अंजाम दिया था। जानकारी के मुताबिक मंगलवार 13 अप्रैल को पीड़ित वृद्ध महिला सुधा गहरवार अपने नरेंद्र नगर के जयदुर्गा सोसाइटी स्थित घर पर मौजूद थी और चाकू से कुछ सब्जियां काट रही थी। तभी करीबन दोपहर 1 से 1.5 बजे के बीच महिला के घर पर आरोपी अर्पित रत्नाकर पोटे एवं धनंजय उर्फ राहुल भास्कर बारपात्रे जा धमके और वृद्ध महिला की गर्दन पर चाकू रख महिला के गले में चैन छीनी, फिर घर के बेडरूम में रखा आईपैड और घड़ी जिसकी कुल कीमत लगभग 37,000 बताई जा रही है, ऐसे माल लेकर भाग निकले, जिसके बाद पीड़ित महिला द्वारा मामले की जानकारी बेलतरुड़ी पुलिस स्टेशन में दी गई। बेलतरुड़ी पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू की और आसपास के सीसीटीवी फुटेज खंगालना शुरू किए। मामला गंभीर होने के चलते कड़ी मेहनत करते हुए पुलिस ने करीबन 30 से 40 सीसीटीवी फुटेज खंगाल कर आखिरकार आरोपियों को धर दबोचा। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। पोलीस स्टेशन बेलतरुड़ी येथे अपराध क्रमांक 145/23 कलम 451-392-34 भादवीचा गुन्हा नोंद होता। या गुन्ह्यामध्ये फिर्यादी सुधा कृष्णकुमार गहरवार यांचं वय 67 वर्ष आहे। ह्या राहणार प्लॉट नंबर 38 जयदुर्गा सोसायटी नरेंद्र नगर या ठिकाणी राहतात। त्या दुपारच्या वेळी घरी एकट्या होत्या, भाजी कापत होत्या। तेवढ्यात दोन बाईक्सवार आले, रोडवर गाडी उभी केली आणि त्यांच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून त्यांना विचारलं अंकल घर पे है क्या, आणि त्यांनी म्हटलं की जूते बाहेर निकालो और फिराना। तर त्यांनी दोन मुलं जे आत्मघे शिरून त्यांना चाकूच्या धाकावर एक आयपॅड, लेडीज वॉच आणि एक त्यांच्या गळ्यातलं पेंडंट असलेलं मंगळसूत्र असं घेऊन हिसकावून घेऊन गेले। आणि त्या घटनेनंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि इतर तांत्रिक पद्धतीने आरोपीपर्यंत पोचलेत आणि आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडनं 37,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये दोन आरोपी आहेत। आरोपीचं नाव आहे अर्पित रत्नाकर पोटे, वय 22 वर्ष, हा दर्शन कॉलनी नंदनवनच्या हद्दीमध्ये राहतो। दुसरा धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे, हा वय 23 वर्ष, हा सुद्धा हसनबागच्या हद्दीमध्ये हसनबागला राहतो। तर असे हे दोन विद्यार्थी आहेत। विद्यार्थी म्हणजे शिक्षणच घेता, एक इंटेरियर डिझाईनचं काम करतो आणि दुसरा जो आहे तो कार वॉशचं काम करतो आणि झोमॅटोमध्ये सुद्धा काम करतो। तर हा त्यांच्याकडे कार वॉशकरिता जायचा तो मुलगा आणि त्यांनी लक्ष ठेवून अशा प्रकारचं क्राईम केलेलं आहे। तर हा गुन्हा उघडकीस आणताना आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम असा गेला की ज्यांच्या घरे घटना घडलेली आहे त्यांच्या घरचे कॅमेरेच सुस्थितीत नव्हते, ते कॅमेरे उलट्या झालेले आणि म्हणजे ते त्यांच्याकडले अजिबात दुर्लक्ष झालेलं होतं। तर अशा पद्धतीने सर्व जनतेला आव्हान आहे की प्रत्येक सोसायट्यांमध्ये आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व कॅमेरे लावा, जेणेकरून अशा काही घटना घडल्या तर आम्हाला त्याच्यात तात्काळ आरोपीपर्यंत पोचता येईल आणि गुन्हा उघडकीस आणता येईल। तर हा जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर, जॉईंट चीफ मॅडम, आमचे DCP झोन 4 सर, ACP सर आणि पोलीस स्टेशन बेलतरुडीतील DB पथकांनी अथक प्रयत्नांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।